या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। पीडिता व नागेश भोसले यांच्या अनैतिक संबंधातून पीडिता ही सन 2011 साली गर्भवती राहिली होती। आरोपी नागेश भोसले यांनी पीडितेस डॉक्टर उद्धव इंगोले यांच्या दवाखान्यात नेलं। त्या ठिकाणी डॉक्टर इंगोले यांनी पीडितेस बेकायदेशीररित्या इंजेक्शन व गोळ्या देऊन दिनांक 10/10/2011 रोजी तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात केला। तसेच आरोपी भोसले यांनी पीडितेसोबत लग्नाचं आमिष दाखवून वेळोवेळी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, परंतु पीडितेसोबत लग्न न करता तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली। म्हणून पीडितेने दिनांक 31/5/2022 रोजी सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे आरोपी नागेश भोसले राहणार सोलापूर व डॉक्टर उद्धव इंगोले राहणार सोलापूर यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेचे कलम 376, 313, 323, 504 सह 34 अन्वये तक्रार दिल्यानं पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला होता। सदर प्रकरणात डॉक्टर उद्धव इंगोले यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी सोलापुरातील विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती कविता शिरभाते यांच्या न्यायालयात ॲडव्होकेट निलेश जोशी यांच्या वतीनं अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला। सदर प्रकरणात पीडितेनं तिच्या इच्छेविरुद्ध केलेल्या गर्भपाताची तक्रार तब्बल 11 वर्षांनी दिल्याचं, तसेच डॉक्टर उद्धव इंगोले यांची ओपीडी असून त्यांनी पीडितेचा गोळ्या व इंजेक्शन देऊन गर्भपात कधीही केला नसल्याचं, त्यांना प्रस्तुत प्रकरणात खोटेपणाने गुंतवलं असल्याचं ॲडव्होकेट निलेश जोशी यांनी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या निदर्शनास आणून देऊन युक्तिवाद केला। सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने आरोपी डॉक्टर उद्धव इंगोले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला। यात आरोपी डॉक्टर उद्धव इंगोले यांच्या वतीने ॲडव्होकेट निलेश जोशी, ॲडव्होकेट यशस्वी जोशी, ॲडव्होकेट मल्लीनाथ बिराजदार, ॲडव्होकेट पैगंबर सय्यद यांनी तर सरकार पक्षातर्फे ॲडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी काम पाहिलं। पीडिता व आरोपी नागेश भोसले यांच्यात अनैतिक संबंध होते व सदर संबंधातून त्यांना पीडितेला दिवस गेलेले होते, त्यामुळे त्यांनी सोलापुरातील नामवंत डॉक्टर उद्धव इंगोले यांच्या दवाखान्यात आरोपी भोसले यांनी पीडितेस नेले होते व त्या ठिकाणी डॉक्टर इंगोले यांनी पीडितेला गोळ्या व इंजेक्शन देऊन तिचा गर्भपात केला अशी तक्रार, तसेच आरोपी नागेश भोसले यांनी पीडितेवरती जबरदस्ती केल्याची तक्रार पीडितेने तालुका पोलीस ठाण्यामध्ये दाखल केलेली होती। सदरच्या तक्रारीनुसार आरोपी भोसले व डॉक्टर उद्धव इंगोले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। आम्ही डॉक्टर उद्धव इंगोले यांच्या वतीने अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी सोलापूर येथील मेहरबान जिल्हा न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज दाखल केलेला होता। सदरचा अर्ज दाखल केल्यानंतर आम्ही त्या प्रकरणामध्ये असा युक्तिवाद केला की प्रस्तुत प्रकरणातील फिर्यादी ही जी आहे हिने सदरची तक्रार ही अत्यंत उशिरा म्हणजे जवळपास 10 वर्षानंतर दिलेली आहे, तसेच त्या दोघांच्या संबंधाबद्दल असा कुठलाही आमच्या आरोपीला माहिती नाही, तसेच आरोपीने तिचा कधीही गर्भपात केलेला नव्हता व नाही, तसेच सदर आरोपीचे हे फक्त ओपीडी आहे असे अनेक मुद्दे आम्ही सोलापूर येथील विशेष न्यायाधीश श्रीमती शिरभाते मॅडम यांच्या न्यायालयामध्ये मांडले। आम्ही केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून श्रीमती शिरभाते मॅडम यांनी आरोपी डॉक्टर उद्धव इंगोले यांची जामिनावरती मुक्तता केलेली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राइम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।